सभापति महोदय, दुधाच्या दरावरती या राज्यामध्ये वेगवेगळ्या संघटनेनी गेली 2 वर्षांमध्ये अनेक आंदोलन केलेली आहेत आणि सभापती महोदय, गेल्या वर्षी दुधाचे भाव हे 20 रुपये 18 रुपये 19 रुपयेपर्यंत खाली आलेले होते आणि शासनाचा दर आपला 25 रुपये होता आणि त्या शासनाचा दर ही दूध उत्पादक शेतकऱ्याला मिळत नव्हता म्हणून शेतकऱ्यांच्या मनामध्ये असंतोष होता। आदरणीय मंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये तातडीने आमच्या 2 बैठका मंत्रालयामध्ये झालेल्या होत्या आणि यामध्ये एक आपण जे काय दूध उत्पादक शेतकरी आहेत यांना अनेक वेळा या चढ उतार दुधाच्या भावाचा फटका बसत आहे आणि म्हणून उसाच्या धर्तीवरती FRP पद्धतीने आपल्याला भाव देता येईल का या दृष्टीने सरकार सकारात्मक आहे आणि मला वाटते ह्या गोष्टीला आता 6 महिने झालं आणि एका बाजूला खाजगी दूध संघ आणि सहकारी दूध संघ याच्यामध्ये परिणाम मंत्री महोदय असा होतो की आपला जो काही दर आहे शासनाचं दरपत्रक आहे ते सहकाराला लागू होतं, कोऑपरेटिव्हला फक्त लागू होतं आणि खाजगीवाल्यांना ते लागू होत नाही किंवा खाजगीवाले कुठलाच नियम आदेश हा दुग्ध विकास खात्याचा पाळत नाहीत हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे आणि म्हणून मला एक सूचना करायची आहे की FRP प्रमाणे आपण दर निश्चित करणार आहे का, किती दिवसात करणार, कारण ते करायला तसं अवघड भी आहे कारण खाजगी जे दूध संघ आहेत ते कायदा करणारे आहेत त्यामुळं तोही प्रॉब्लेम येईल, परंतु आपण शब्द महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिलेला आहे आणि FRP प्रमाणे ज्यावेळी भाषण नको नाही नाही त्यावेळी हा हे दरपत्र खाजगी दूध संघाला सुद्धा लागू करणार का, हा माझा प्रश्न। चला।